गडचिरोली एमआयडीसी येथील परफेक्ट पिण या कंपनीने गेल्या मार्चपासून कामगारांचा पगार तठवला होता, तसेच एक वर्षापासून पीएफही भरला नव्हता। हे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा नेते सतीश माळगे यांना समजताच परफेक्ट पिण येथील मॅनेजमेंटला रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ यांनी भेटून संबंधित कंपनीतील एचआर पाटील आणि मॅनेजर गाढवे यांची चांगलीच कानुघडणी करताच दुसऱ्या दिवशी तठवलेला पगार कामगारांना देण्यात आला, तसेच एक वर्षाचाही पीएफ भरू असं लेखी आश्वासन यावेळेस कंपनीच्या मॅनेजमेंटने दिलंय। यावेळेस जिल्हा नेते सतीश माळगे, बाबासाहेब कांबळे हातकणंगले, त्याचबरोबर कार्यालय अध्यक्ष श्रीकांत वालेकर, वाहतूक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चरणदास कांबळे, तसेच सुशांत महाजन, मुरली शिंगे, संदीप कांबळे, गणेश माळगे, अनिल कांबळे, अभिजित साठे, अभिजित नलवडे, शुभम पवार यांसह कामगार वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, गांधीनगर, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।